नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो डीडी सह्याद्री या चॅनलवर येता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक मालिका मागच्या सोमवारपासून म्हणजे सव्वीस ऑक्टोबरपासून सुरुवात झालेली आहे सध्या तरी ही मालिका इयत्ता दहावी इंग्रजी माध्यम आणि इत्ता बारावी कला विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी सुरू झालेली आहे काही दिवसातच इता नवी इयत्ता दहावी मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावीसाठी सुद्धा शैक्षणिक कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर ज्ञानगंगा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसारित होतील विद्यार्थी मित्रांनो सध्या चालू असलेले जे कार्यक्रम आहेत म्हणजे सव्वीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान जे कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे कोणत्या वेळेला कोणत्या विषयाचा कोणत्या वर्गाचा कोणत्या पाठावरचा लाईव्ह लेक्चर असेल यासंबंधीचं डिटेल जे शेड्यूल असणार आहे ते शेड्यूलवर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे वरती आय बटनला क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट करून विचारलं की सर आम्हाला मोबाईलवर लाईव्हमध्ये टी डी सह्याद्री चॅनल पाहता येईल का या सर्व आपल्या विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी आपल्यासमोर देणार आहे आणि तशा सगळ्या लिंकसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील ब्राऊझरमध्ये जाऊन गुगलमध्ये एक लिंक सर्च करायची आहे त्या लिंकला सर्च केल्यास तुम्हाला डायरेक्ट एक पेज ओपन होईल आणि तुम्ही डायरेक्टली डी सह्याद्री चॅनल लाईव्हमध्ये पाहू शकाल जसं तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसतंय आता तुम्हाला ह्या लाईव्हमध्ये जो प्रोग्राम चालू आहे तो इथं प्रत्यक्षात दिसत आहे त्याच पद्धतीने दुसरी एक लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो तीसुद्धा लिंक तुम्ही सर्च केल्यास डायरेक्टली तुम्हाला डी सह्याद्री चॅनल लाईव्हमध्ये पाहता येईल या पद्धतीनं लाईव्ह प्रोग्राम तुम्हाला इथं दिसत आहे लाईव्ह म्हणून प्रत्यक्षात तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट डी डी सह्याद्री चॅनलचा पाहता येईल त्याचप्रकारे विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक लिंक आहे त्या लिंकचा वापर करूनही तुम्ही डी सह्याद्री चॅनलवरचे प्रोग्राम्स जे शैक्षणिक कार्यक्रम चालू आहेत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ते सुद्धा तुम्ही इथं प्रत्यक्षात पाहू शकाल एक पेज ओपन होत आहे तिथं प्लेच्या बटनला क्लिक केल्यास तुम्हाला लाईव्हमध्ये जो कार्यक्रम चालू आहे सह्याद्री चॅनलवर तो पाहता येईल हे अशा पद्धतीनं आपण लाईव्हमध्ये सुद्धा डी डी सह्याद्री चॅनल मोबाईलवर पाहू शकाल एवढेच नवे मित्रांनो तुम्हाला या लिंकच्याऐवजी प्लेस्टोरवरून एक ॲप्लिकेशन पण डाउनलोड करून डी सह्याद्री चॅनल लाईव्हमध्ये पाहता येईल त्यासाठी तुम्हाला प्लेस्टोरमध्ये जाऊन डी डी लाईव असं सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यावर तुम्हाला तिथे डी लाईव डी डी चॅनल असं ऑप्शन दिसेल पाहायला याला डाउनलोड करून घ्यायचं आहे मी इथं डाउनलोड करून ठेवलं असल्या कारणानं मला ऑप्शन दिसत आहे ओपन म्हणून आणि ओपन केल्यास असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल तीन ऑप्शन पाहायला मिळतील तुम्हाला इथं खाली लाईव्ह टी व्ही लाईव्ह रेडिओ आणि फेवरेट टी व्हीज म्हणून तुम्ही लाईव्ह टी व्हीला टच केल्यास तुम्हाला दूरदर्शन जी वाहिनी आहे त्यावरचे जेवढे जे चॅनल्स आहेत ते, ते, तुम्हा तो ते तुम्हा तो तुम्हाला इथं पाहायला मिळतील त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे डी सह्याद्री चॅनलला तिथं क्लिक केल्यास तुम्ही प्रत्यक्षात डी सह्याद्री चॅनल लाईव्हमध्ये पाहू शकाल म्हणजे ॲप्लिकेशनचा वापर सुद्धा तुम्हाला डी सह्याद्री चॅनल लाईव्हमध्ये पाहता येईल विद्यार्थी मित्रांनो डी डी सह्याद्री चॅनलला लाईव्ह पाहण्यासाठी ज्या लिंक मी इथं दाखवल्यात त्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकला तिथं तिथून वापरून आपण डी डी सह्याद्री चॅनल लाईव्हमध्ये पाहू शकाल आणि प्लेस्टोरवर हे ॲप डाउनलोड करण्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला तिथं दिलेली आहे त्या लिंकचा वापर करून तुम्ही डी डी लाईव्ह हे ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करून डी सह्याद्री चॅनल लाईव्हमध्ये पाहू शकाल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना पाठवा जेणेकरून या माहितीचा वापर इतर विद्यार्थ्यांनासुद्धा होईल धन्यवाद